आपण बघतोय शेत शिवार। मंडळी, सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग आपणा सर्वांनाच ठाऊक आहे। या कोविडच्या काळामध्ये या ऑर्गॅनिक फूडला विशेष महत्त्व प्राप्त झालंय, ते का, याचं नेमकं कारण काय हे जाणून घ्यायचं आहे। चला तर मग अन्न हेच परब्रह्म असं उपनिषदात म्हटलंय। माणसाची मुख्य गरज म्हणजे अन्न, पण हल्ली हे अन्न पिकवणारे शेतकरी आपलं उत्पादन वाढवण्यासाठी अंधाधुंदपणे रासायनिक खतांचा वापर करायला लागलेत। परिणामी उत्पादनही घटलं आणि येणारं उत्पादनही विषयुक्त अर्थात रासायनिक घटकांच्या अतिरेकामुळं अपाय करणारं येऊ लागलं। अर्थातच याचे दुष्परिणाम जगण्यावर होऊ लागले। राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात, शेती हे लोकांच्या उपजीविकेचं मुख्य साधन आहे, तो भारताचा आत्मा आहे, आणि म्हणूनच ही शेती टिकवायची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आज आपल्या समोर आहे। नैसर्गिक शेती ही म्हटलं तर इथे हा एक निर्माणीचा विज्ञान आहे। या विज्ञानात माती घडते, पाणी घडते, जी आज माती निर्जीव होत चाललेली आहे ती माती सजीव होते, जे पाणी संपत चाललं आहे ते पाणी निर्माण होते। आज देशातलं 80% क्षेत्र हे क्षेत्र आमचं डार्क झोनमध्ये गेलं आहे ग्राउंड वॉटरच्या बाबतीत। तर नैसर्गिक शेती का करायची हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। माती, पाणी आणि पर्यावरण या तीन अंगातून ही या शेतीची निर्मिती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं एक शेतकऱ्याची शक्ती निर्माण होते। सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती। शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते। हरित क्रांतीच्या अगोदर शेतीमध्ये केवळ शेणखत वापरत असत। बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेले खत वापरत, यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे। जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असणाऱ्या उत्पादनांची निर्मिती होत होती। जमिनीची सुपीकता निर्माण कशाने होते महत्त्वाचं हे आहे। जीवांद्वारे म्हणजे जीवाणू आणि जीव, जीव म्हणजे गांडूळ, मुंग्या, वाळवी, नाना प्रकारचे जीव जीवाणू हे सगळे निर्माण झाले का सुपीकता वाढते, याचा साधारण अर्थ आहे। आता हे जीव निर्माण झाले तर त्यांना जेवण लागते, तर जेवण लागते तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था मग वेगवेगळ्या व्यवस्थेतून केल्या जाते आणि तिथून मग सुपीकतेचा एक गणित तयार होतो। शेण शेतात टाकलं का जीवांची संख्या वाढते, ते त्यांचं जेवण होते म्हणजे शेणखत। दुसरा, पिकामध्ये निघणारं तण आणि पिकांचे अवशेष यांचा वापर करण्याची स्किल आपल्या तयार झाली का जमिनीची सुपीकता वाढते, कारण आपण जेवढं तण आणि अवशेष याला जमिनीत मिसळण्याची कला अवगत केली का ते जीवांचं जेवण होते, जीवांचं जेवण होले झालं का त्यांची संख्या गुणात्मक वाढते। मात्र मागच्या काही कालावधीत रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचे विपरीत परिणाम आज भूमी प्रदूषणाच्या स्वरूपात दिसून येत आहे। मात्र आता हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे। अलीकडे सेंद्रिय शेतीतून पिकवलेलं स्वच्छ, सोयीस्कर आणि सुरक्षित अन्न सजीवांच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे कोरोनानं माणसाच्या लक्षात आणून दिलंय। कोरोनाचं संकट अजून दूर झालेलं नसलं तरी त्यामुळे पर्यावरणपूरक जगण्याचे महत्त्व आता सगळ्यांनाच पटू लागलेलं आहे। बाजारामध्येही सेंद्रिय उत्पादने दिसू लागली आहेत। कोरोनानंतर सेंद्रिय उत्पादनांना मागणी हळूहळू वाढत आहे, त्यामुळे शेतकरी त्याकडे वळू लागला आहे। रासायनिक पेक्षा सेंद्रिय शेतमालाला चांगला मोबदला मिळतो। आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा सेंद्रिय उत्पादनाची मागणी जोर धरू लागली आहे। मग कुठून कुठून खत प्राप्त होते आपल्याला? शेणखतापासून, पिकांच्या अवशेषापासून। मग आपण क्रॉप रोटेशन जे पद्धती तयार करतो नैसर्गिक शेतीत, तर एक पीक आईसाठी, आई कोण, माती म्हणजे आई आपली, त्या आईसाठी एक पीक घ्यायचं, एक पीक आपल्यासाठी, आईसाठी घेतो त्याच्यातूनही पैसा मिळते, मग आपण आपल्यासाठी घेतो त्याच्यातूनही पैसा मिळते। मग आईसाठी एक पीक म्हटलं तर चवळीचं पीक आहे, मुगाचं पीक आहे, तुरीचं पीक आहे, असे पिकं घेण्याची स्किल आपण तयार करूया आणि त्याच्यातून मग दुसऱ्या पिकाची उत्पादकता चांगली मिळते। जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे ही आता काळाची गरज निर्माण झाली आहे। उत्पादकता वाढवायची असेल तर जमिनीचा स्तर उत्तम असायला हवा।
यासाठी रासायनिक खतांना गुडबाय केल्याशिवाय पर्याय नाही. सेंद्रिय खताचा वापर आणि नियोजन हा आता शेतकऱ्यांनी त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणून अंगीकारला पाहिजे. कृषी कल्याण.